डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाणा आपण प्रख्यात लेखक साहित्यकार आयुष्यमान डॉक्टर यशवंत मनोहर यांना आपण इथे आमंत्रित केलं आहे त्यांच्याबद्दल परिचय देण्याकरता मी एडिशनल कलेक्टर माजी मिलिंद बसवडे यांना मी विनंती करतो त्यांना त्यांचा परिचय द्यावा वास्तविक मनोहर सरांना महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही तरी पण एक आपला एक परिपाठ म्हणून तर सरांच्या भाषेमध्ये जर ओळख द्यायची झाली तर त्यांनी म्हटलेला उत्थान उथानगंभीच्या एका कवितेमध्ये की डॉक्ट की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओठावर उगवलेला प्रलयकारी सूर्य आहे तर या ठिकाणी मी म्हणजे ते वैयक्तिक नसून त्याची व्यापकता आपण लक्षात घ्यावी की कोट्यावधी वंचित समाज या ठिकाणी अभिप्रेत आहे काटोल तालुक्यातली येरला गावी त्यांचा जन्म झाला महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं मिलिंद महाविद्यालयात झालं नंतर सर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये मराठी साहित्य मरा हा विषय शिकवायला ला, ला, लागले आणि नागपूर विद्यापीठातून सर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पीएचडी झाली आणि त्यांच्या पीएचडीचा विषय जो होता तो फार जबरदस्त होता केशवसूत आणि मरडेकर हा त्यांचा विषय होता एकूण त्यावेळेस जेव्हा सर एकोणीशे सत्याहत्तर मध्ये मॉरिस कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला उत्थान गुंफा आणि उत्थान गुंफेवर भरपूर काय लिहिलं गेलं भरपूर पुस्तके लिहिले गेले सर सरांच्या त्या एकूण साहित्यावर आतापर्यंत दहा लोक पी एच डी झाले आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली एकूण वीस लोक पी एच डी झालेले आहेत तर असा त्यांचा प्रचंड आवाका आहे आणि त्यांचा एकूणच प्रवास म्हणजे ते अग्निफूल वेचत चालले फूल पेरत चालले वनव्यातून त्यांच्या जळजळी ज्वाळ्यांचा तो प्रवास आहे आणि हे करताना त्यांनी त्यांची जी बुद्धिप्रामाण्यवादी जी दृष्टी आहे बुद्धिवाद आहे तो कधीही त्यांनी सोडलेला नाही आहे आणि प्रस्थापित प्रतिमांचे त्यांनी नेहमी मूर्तीभंजन केलेले आहे ते लोकशाहीचे प्रखर पक्षधर आहे त्यांच्या चरु चतुरस्त्र लेखन आहे नुसतं कविता संग्रह सुद्धा आहेत वैचारिक लेखन सुद्धा आहे रमा ही त्यांची कादंबरी फार गाजलेली आहे मी यशोधरा ही कादंबरी गाजलेली आहे मी सावित्री ही सुद्धा कादंबरी गाजलेली आहे सरांच्या संपर्कामध्ये मी जवळपास एकोणीसशे ब्याऐंशी पासून आहे जवळपास चाळीस वर्ष होत आहेत तेव्हा मी एम पी एस मराठी साहित्य विषय घेतला त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी तेव्हा ते, आ, ते कॅम्पसमध्ये होते तिथे मी गेलो मग मी त्यांच्या घरी सुद्धा गेलो त्यापासून माझा परि परिचय आहे त्यांचा त्यांचा सहवास लाभलेला आहे आणि त्या काळामध्ये सर एक नियतकालिक चालवत त्रैमासिक होत समुचित ते बारा वर्ष चाललं आणि अतिशय दर्जेदार तो ते त्यांचं ते नियतकालिक होत पण नंतर काही कारणामुळे ते बंद पडलं तर अशा या वैश्विक कवीला आज आपण या कार्यक्रमामध्ये आपण पाचारण केलेलं आहे सरांनी आपले वर्णन असे केलेलं आहे की जिंदगीने डोळ्यात आसवे आणि सूर्यानेच हातात लेखणी दिली आहे आणि एका हाताने मी ज्वाळांच्या मिठ्या सोडवल्या आहेत आणि दुसऱ्या हाताने कविता लिहिली आहे असे सांगणारे सर बहुजन अधिकाऱ्यांना संविधानाचे पक्षधर व्हायला सांगताना काय म्हणतात की डोळ्यात तेल घालून भोवताल पहा नजरेतील क्षितिजे सांभाळा आणि ध्यानात ठेवा की माती ज्यांच्याशी आपली मनोगते मांडते त्यांचा विचार हा उजेडाच्या युगासाठी कळस होत असतो महाराष्ट्रातील समस्त बहुजन अधिकाऱ्यांचं महाराष्ट्र ऑफिसर फोरम आहे आणि त्या फोरमच्या नागपूर विभागीय समितीची रिसर गठन वीस नोव्हेंबरला झाल्यानंतर त्या समितीमार्फत नागपूर समितीमार्फत हा पहिलाच प्रबोधनाचा कार्यक्रम आपण इथे सा, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण साजरा करतो आज संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहासष्टवा महापरिनिर्वाण दिन मनोहर सरांच्या एका कवितेत त्यांच्या अनेक कविता आहेत त्यातल्या एका कवितेत एक आगळीवेगळी संकल्पना आहे बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दलची त्यात त्यांनी म्हटलेलं आहे तुमच्या मृत्यूचा मृत्यू दिवस तुमच्या मृत्यूचा मृत्यू दिवस शब्द तीनच शब्द तीनच पण विचारांची व्याप्ती अथांग आहे तिचा वेध घेता येत नाही इतकी प्रचंड आहे बाबासाहेब यांच्याकडे मृत्यू आला असेल तेव्हा तो मला असं वाटतं की तो खरोखरच मृत्यू सुद्धा कळवळला असेल की जरा लवकर आलो किंवा कशाला आलो त्या, त्या महान मा, महामानवाला माझे मनापासून वंदन आज आदरांजली देताना बहुजन समाजाच्या प्रवासाचा विचार आज आपण इथे करायला पाहिजे बाबासाहेब यांनी सांगितलेल्या समाज व धम्मीय उद्दिष्टांची उजळणी व्हावी असा हा दिवस आहे बाबासाहेब गेल्यानंतरच्या बहुजन समाजाच्या सहासष्ट वर्षाच्या पोरक्या प्रवासात आपण बहुजन सैरभैर तर दा झालो नाही ना याचे या दिवशी गंभीरतापूर्वक विश्लेषण व्हावं याच हेतूने आज आपण इथे नागपूर विभागाच्या समितीच्या मार्फत एकत्र आलो आहोत आपण बहुजन आपली नैसर्गिक नाळ बुद्धाशीच जुळलेली आहे यात कुठेही शंका नाही सरांचं सरांचं विचारदान प्रचंड आहे त्यातील एक छोटीशी अतिशय छोटीशी परंतु स्फोटक पुस्तिकेचा उल्लेख आज इथे हा प्रबोधनाचा जो विषय आहे त्या संबंधाने करावा असा मला वाटतो डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध कोणता ही एक छोटीशी पुस्तिका आहे डॉक्टर बाबासाहेबांचा बुद्ध कोणता हा प्रश्न आपण सर्वांना या पुस्तिकेच्या माध्यमातून सर विचारत आहेत बाबासाहेबांचा बुद्ध कोणता आणि उत्तर सुद्धा तेच देत आहे आणि त्या पुस्तकेमध्ये उत्तर सुद्धा तेच देत आहे या पुस्तकात डॉक्टर यशवंत मनोहर सर बहुजनांची आपली जीवनदशा आणि जीवन दिशा जीवन दिशा आणि जीवनदशा स्पष्ट करतात त्यात ते, ते आपल्याला सांगतात की आंबेडकरी समाज आज अंतर्विरोधांनी पार फाटून गेला आहे त्याचे एक आणि बौद्धिक रासायने तो हवालदिल झाला आहे असं ते दोन म्हणतात आणि त्याचं केंद्रवर्ती कारण सुद्धा ते, ते सांगतात की बाबासाहेबांचा बुद्ध आम्ही लोकांनी कदाचित मुद्दाम स्वीकारलेला नाही आयरपीठ बाबासाहेबांचा बुद्ध आम्ही लोकांनी कदाचित मुद्दाम स्वीकारला नाही आणि महायानाशी आपले नाते जोडले आहे पुढं हाच मुद्दा सर असा स्पष्ट करतात की बाबासाहेबांनी दिलेला क्रांती बुद्ध आम्ही स्वीकारला प्रतिकांतिवादी महायान क्रांतिबुद्ध आपण स्वीकारलाच नाही आणि आपण स्वीकारला प्रतिकांतिवादी महायान मित्र आजच्या प्रबोधनाच्या विषयानुसार बाबासाहेब यांनी संविधानाच्या मार्फत सर्वांच्या उत्थानासाठी निश्चित असे मार्ग आखून दिले आहेत प्रशासन हा त्यापैकीच एक अतिशय महत्वपूर्ण आणि प्रशस्त राजमार्ग आहे प्रशासनातील प्रशासन अधिकारी यांना सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याकरता अधिकार व संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा उपयोग आपल्या बहुजन अधिकारी यांनी किती प्रमाणात व कशा प्रकारे केला आहे याचे सिंहालोकन करणे आजच्या दिवशी आवश्यक आहे तसेच स्थिर सावर झालेल्या बहुजन अधिकाऱ्यांनी समाजात समाजाला परत काय केले समाज उत्थानासाठी काय केले यावर सुद्धा मंथन आवश्यक आहे याच उद्देशाने महाराष्ट्र ऑफिसर फोरमने आज डॉक्टर यशवंत मनोहर यांना संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन अधिकाऱ्यांचे दायित्व या विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले आहे खरं म्हणजे मी एका माझ्या कवितेत असं लिहिलं आहे की बाबासाहेब आंबेडकर हा महामानव हा विश्व क्रांती विचारवंत कधी मरत नाही मी त्या कवितेत ज्या वळी पहिल्यांदा लिहिले त्या अशा आहेत की बाबासाहेब तुम्हाला खूप करता आल्या फक्त मरता मात्र आलं नाही आणि हस्तरख्या दुनियेनच तुमचं मरण नामंजूर केलेलं आहे मी असं मानतो आता ही कवीची भूमिका अर्थात आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर केवळ चौदा एप्रिलला जन्माला आले नाही तर त्यानंतर दर दिवशी आणि दर दिवसाच्या दर क्षणी ते जन्माला येतच असतात आणि असा माणूस कधी मरत नसतो असा तत्वज्ञानी कधी मरत नसतो अशा या क्रांती मानवाला वैश्विक विचारवंताला कृतज्ञपणे विनम्रपणे आपण अभिवादन करू बाकी तपशील तुम्हाला माहित आहे मी तो तपशील सांगणार नाही आहे आपला विषय वेगळा आहे तो आजच्या संदर्भात आहे आपण सगळी खरं म्हणजे जाणकार मंडळी आहात युवासी विषय हे आपले सगळी तुम्ही मंडळी तुम्हाला काही गोष्टी नव्यानं सांगायची गरज नाही आहे तुम्ही चळवळीशी संबंधित लोक आहात विचार करणारे लोक आहात जाणकार आणि जबाबदार लोक आहात त्याच्यामुळे फार तपशिलात वगैरे जाऊन मी तुमच्याशी बोलणार नाही आजच्या संदर्भात बहुजन अधिकार्यांची, हे म्हणत असताना बहुजन प्राध्यापकांची बहुजन व्यावसायिकांची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बहुजन समाजातला जो विचार करणारा माणूस विखुरलेला आहे त्याची खरं म्हणजे त्याच्या जबाबदारी संबंधी त्याच्या संबंधी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भात तो काय सहकार्य करू शकतो केवळ तुमचा अधिकारी वर्ग नाही सगळ्या क्षेत्रातले आपले जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत काही करू शकतात समाजासाठी मी असं मानतो की ज्या चळवळीच्या झाडावर आपण फुललो फुलांसारखे फळांसारखे बहरून आलो ते झाड वठू नये आपल्यासारखीच फुलं आणि फळं त्या झाडाला यावीत यासाठी ते झाड जिवंत राहिलं पाहिजे नुसतं असं नाही ते जोमान गगनभेदी झालं पाहिजे आपली जबाबदारी ही आहे खरं म्हणजे आपण आपापल्या पद्धतीनं जसं जमेल तसं करतोच आहोत आपण आपली जबाबदारी ही आहे असं मला स्वतःला वाटत भावंडांना दायित्व म्हणजे देणं आपण या चळवळीचं काही देणं लागतो याच कारण काय आहे आपण या चळवळीचं प्रॉडक्ट आहोत त्या चळवळीच्या पोटी आपण जन्माला आलो आपल्यामध्ये बुद्धिमत्ता असेल पण आधीच्या पिढ्यांमध्येही बुद्धिमत्ता होतीच की नाही कुठल्याच पिढीमध्ये बुद्धिमत्ता नव्हती असं नाही हजारो वर्षांपासून तुमच्या आपल्या बाप जाद्यांच्या सगळ्या पिढ्यांमध्ये बुद्धिमत्ता होतीच कपॅसिटी होतीच क्षमता होतीच तिचं काय झालं त्या बौद्धिक क्षमतेच का काय झालं आणि छप्पन नंतर हे मी कशासाठी बोलतो आपल्यातली काही मंडळी असं म्हणतात की आम्ही आमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे आलो त्याला हे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे बुद्धिमत्ता असून उपयोग नाही कारण खूप बुद्धिमत्ता वाया गेलेली इतिहासात वाहून गेलेली इतिहासात त्या बुद्धिमत्तेला तोंड वरता वर करता आलं नाही डोकं वर करता आलं नाही देवारस अनाथ मरून गेली आहे बुद्धिमत्ता आपण आपल्या बुद्धिमत्तेचा दावा करण्याची गरज नाही आहे माणूस आहे बुद्धिमान आहे त्याला संधी मिळाली पाहिजे त्याला सगळ्या प्रकारचा अवकाश स्पेस मिळाला पाहिजे आपलं स्वतःच निर्माण करण्याची सगळी सुविधा त्याला असली पाहिजे तुम्हा मला ती मिळाली आता तुम्ही पुढच्या पिढीतले लोक आहात तुमच्यानंतर आणखी पुढची पिढी तयार आहे आणि त्याच्याही पुढची पिढी आता घडणीच्या संदर्भात आहे माझी पिढी कशी होती गरीब आई वडील मोलमजुरी करणारे शेतीत काम करणारे पायात चपला नाही गळती घर अशिक्षित लोक होते आमचे आई वडील तुमच्यापैकी काही लोकांचं असं असण्याची शक्यता आहे किती कष्ट घेतले असतील या माणसांनी काहीच नव्हतं घरात या परिस्थितीतून आम्ही पुढे आलो तर आपल्यापैकी अनेक लोक पुढे आले तो काही मुद्दा नाही काही विशेषाधिकार नाही किंवा आम्ही इतकी संकट झेलली इतकी अडचणी सहन केल्या वगैरे वगैरे आपण सगळीच मंडळी त्याच्यातून आलेलो आहोत पण आजची पिढी वेगळी आहे आपल्या याच्यातल्या बऱ्याचशा वयस्कर माणसांच्या आई वडिलांची पिढी वेगळी होती माझ्या आई वडिलांची पिढी वेगळी होती तुमच्या मुलाबाळांची तुमची पिढी वेगळी आहे आपल्या पोटी जी मुलं जन्म आला त्यांची पिढीच वेगळी असं नाही त्यांना घडवणारी पिढी वेगळी आहे लक्षात ठेवा आपण या प्रकारे या चळवळीचं प्रॉडक्ट आहोत या चळवळीचं उत्पादन आहे कोणीतरी खूप खस्ता खाल्ल्या संघर्ष केला जीवाची परवा न करता संघर्ष केला कुणीतरी आणि त्या संघर्षाच्या पोटी तुमचे आमचे जन्म झालेले आहेत तुम्ही आम्ही छोटी मोठी कामं करतो काही फार मोठे आपण काम करतो अशातला अर्थ नाही आहे आपल्या परीनं आपल्या बुद्धिमत्तेला जमेल तितक तितक उत्कटपणे जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत म्हणून मला स्वतःला असं वाटत की या चळवळीनं मला जे दिलं ते मला या पुढच्या लोकांना देता आलं पाहिजे हे दायित्व आहे हे भान आहे ते मला आहे तुम्हाला आहे अनेकांना नसत अनेकांना नसतं तुम्हाला उदाहरण माहिती पण ती उदाहरण सांगण्यात मी काही वेळ घालवणार नाही त्यासाठी वेळ घालवण्यात अर्थ नाही आहे पण आता बहुजन शब्द तुम्ही वापरलेला आहे बहुजन अधिकारी आणि मी त्याचा स्पेस वाढवलेला हो आहे थोडा सगळे आर्थिक दृष्ट्या जे सक्षम आहेत सगळ्या क्षेत्रातील लोक त्या सगळ्यांची जबाबदारी काय आहे ते सगळी या चळवळीसाठी काय करू शकतात असा आपण त्याचा थोडासा परिघ विषयाचा वाढून घेऊ आपल्या सोयीसाठी कारण तुम्हाला एक सांगतो आजचा काळ कसा आहे तुम्ही वेगळे ते वेगळे ते वेगळे वास्तव कदाचित हे असेल पण हे वास्तव फार विघातक आहे ही बेट हे समूह ही, ही विघातकता आहे सर्व समूह एक समूह झाला पाहिजे सगळ्या बेटांचं एक बेट झालं पाहिजे सगळी मन एक महामन झालं झालं पाहिजे महामन झालं पाहिजे हे लक्षात ठेवा चळवळीचे संदर्भ आता फार बदलून गेलेले आहेत चळवळीची मांडणी तुम्हाला आता परत नव्यानं करावी लागणार आहे तुमच्यातले जे कोणी बुद्धिवादी असतील आणि त्याच्यासाठी सक्षम असतील त्यांना एकत्र करा या चळवळीचं एक आता नव्या सांस्कृतिक धार्मिक राजकीय शैक्षणिक अशा सगळ्या परिप्रेक्षामध्ये आता चळवळीची बांधणी आपल्याला कशी करता येईल नव्यानं कशी करता येईल आणि ही चळवळ यशस्वी होईल यासाठी कशी करता येईल चळवळ बांधून बोके चळवळ बांधण्यासाठी चळवळ नाही बांधायची तुम्हाला मला या चळवळीचं ध्येय आहे या चळवळीचं इप्सित आहे प्रयोजन आहे बहुजन या शब्दाचा थोडसा संदर्भ दे दे मी देतो पहिल्या पातळीवर मी विधान असं करतो की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की मला ऐंशी टक्के लोकांचं राज्य हवं आहे या शेटजींचं भटजींच म्हणजे पंधरा टक्के पंच्याऐंशी टक्के आपण ते करून घेऊ हे पंधरा टक्के शेटजी भटजींच राज्य मला नको आहे मला पंच्याऐंशी टक्के लोकांचं राज्य हवं आहे हा पंच्याऐंशी टक्के कोण थोडस सा इतिहासात जाऊ आपण तुम्हाला एक माहीत असलं पाहिजे इसवी सन पूर्व तीन हजार वर्ष पर्शियातून जे लोक आले ज्यांनी वेद लिहिले वैदिक संस्कृती म्हणजे चातुर्वर्ण्याची म्हणजे ग्रेडेशनची ही श्रेण्यांची रचना समाज रचना निर्माण केली त्याच्या आधी या समाजात इसवी सन पूर्व तीन हजार वर्षापूर्वी आणखी चार हजार वर्षे या देशात मेहरगड संस्कृती आहे तिच्यानंतर मेलुहा संस्कृती आहे संस्कृती आहे आणि तिच्यानंतर सिंधू संस्कृती आहे इसवी सन पूर्व साडेचार पाच हजार वर्षाचा हा काळ आहे लक्षामध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवा कि या काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व तीन हजार वर्षापूर्वीच्या काळामध्ये ह्या ज्या संस्कृती नांदत होत्या या एतद्देशी देशी यांच्या होत्या बहुजनांच्या होत्या त्याच्यात अभिजन कोणी नव्हता अभिजन कोणी नव्हता ती गणांची संस्कृती होती शेकडो गण त्या श्रमण संस्कृतीमध्ये होते त्यांची तत्वज्ञान होती म्हणजे सांख्यांचं तत्वज्ञान तुम्हाला कपिलाचं नाव माहित आहे ज्याचं नाव बुद्ध जन्माला त्या नगरीला आहे कपिल मुनी कपिलाच सांख्य तत्वज्ञान आहे म्हणजे कपिल किती पुरातन असला पाहिजे ज्या माणसाचं नाव एखाद्या नगराला मिळतं आणि जिथे बुद्ध जन्माला येतो तर बुद्धाच्या जन्मापूर्वी कितीतरी हजार वर्ष कपिल मुनी अस्तित्वात असले पाहिजे सांख्यांचं तत्वज्ञान त्यांनी लिहिलं निर्माण केलं लो। लोक येत आहे पुढे बुद्ध आहे म्हणजे इसवी सणाच्या पूर्वी पाच सहाशे वर्ष बुद्ध आहे हे जे पर्शियातून लोक आले ना त्या लोकांनी इथे एक मुद्दा तुम्हाला सांगतो हे लोक इथं येण्यापूर्वीचे जे लोक इथं होते येतच देशीय त्या लोकांना बुद्धानं आर्य म्हटलेलं आहे आर्य लक्षात आर्य म्हणजे आर्य आर्य म्हणजे श्रेष्ठ लक्षात ठेवा हे जे आर्य होते ते सांस्कृतिक दृष्ट्या मूल्यदृष्ट्या श्रेष्ठ लोक होते आणि त्यांच्या सा, सारखं आपल्याला होता यावं म्हणून या परदेशी लोकांनी स्वतःला आर्य म्हणून घेतलं दोन आर्य होते त्या काळामध्ये इसवी सन पूर्व तीन हजार वर्षानंतर पूर्वी एकच आर्य हा संपूर्ण आर्य समूह या वैदिकांनी काय केलं स्वतःला वैदिक आणि इथल्या मूळ लोकांना जे पंच्याऐंशी टक्के होते त्यांना वेदेतर केलं आम्ही वैदिक तुम्ही वेदेतर आम्ही आर्य आणि तुम्ही अनार्य हे हे लक्षात घ्या थोडासा झगडा लक्षात घ्या आम्ही मूळ आणि ते इतर आदर हे इतर आहेत अदर आहेत आणि वैदिकांनी या सगळ्या इथल्या लोकांना जे बहुसंख्य होते त्या लोकांना चातुर्वर्ण्यामध्ये म्हणजे ऋग्वेदामध्ये चातुर्वर्ण्याची कल्पना पहिल्यांदा आलेली आहे वैदिकांच्या या सगळ्या लोकांना शुद्र आणि अतिशुद्र केलं चातुर्वर्ण्यात अतिशुद्राचा वर्ण पंचम वर्ण त्याला वर्णबाह्य म्हटलं जात इथल्या श्रवण संस्कृतीमधील स्त्रियांना त्यांनी लुबाडलं लुटलं आपल्या सेवेला लावलं त्यांनाही शुद्र केलं हे लक्षात ठेवा हा पंच्याऐंशी लोकांचा जो वर्ग होता श्रवण संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या गणांमध्ये त्यांची गणतंत्र होती म्हणजे लोकशाही होत्या छोट्या छोट्या हा बहुजन समाज आहे बुद्धानं याला बहुजन म्हटलं बहुजन हिताय बहुजन सुख आहे हा पंच्याऐंशी टक्क्याचा वर्ग आहे लक्षात ठेवा या लक्षा हा पंच्याऐंशी टक्के लोकांचा वर्ग आहे पण बुद्ध म्हणजे काही आपण ना बुद्ध म्हणजे बुद्ध हे वैश्विक मन आहे तो बहुजनांनाही आणि त्या काळच्या सगळ्या अंगोली मालांनाही सभ्य करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून त्याचं वचन काय सभ्य सत्ता सुखी वंतु आपण वजा करतो काही लोकांना बरोबर आहे बुद्धाला न ते नाही शोभत तो सगळ्यांना पोटाशी धरण्याचा प्रयत्न करतो आता काही लोकांना पोटाशी धरल्यानंतर ते पोट फाडतात तो मुद्दा वेगळा ते आपल्याला माहिती आहे पण बुद्धाचं व्यक्तिमत्व असं आहे म्हणजे वर्गीय चळवळ पण कशासाठी वर्गातितासाठी चळवळ वर्गीयच वैचारिकदृष्ट्या चळवळ वर्गीय म्हणजे शोषणसत्ताकाच्या विचाराच्या विरुद्ध तुमची वैचारिक चळवळ ही वर्गीय चळवळ आहे बरोबर आहे पण तिचं ध्येय वर्गातीतता हीच आहे सभ्यसत्ता सुखी होऊन तो हेच ध्येय आहे आणि तुम्हाला एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की सत्ता म्हणजे केवळ माणसांमधली सगळी माणसं नव्हे झाड झुडप पशु पक्षी हा हो सगळा प्राणी मात्रांचा आणि निसर्गाचा पसारा आणि माणसांचा मानवी मनांचा पसारा हि आहे सभ्यसंता हिला अंत नाही आहे हे बुद्धाचं विजन आहे हो आणि ते बरोबरच आहे त्याला शोभत आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो थोडस यश येतं कधी अपेशी होतो आपण वगैरे वगैरे आता आपण पुढे येऊ हो। आज आजचा काळ कसा आहे एकोणीसाव्या शतकात फुल्यांची चळवळ सत्यशोधक चळवळ म्हणजे सगळी चळवळ त्याच्या आधी जवळजवळ असत्यशोधक होती फुल्यांनी सत्यशोधक चळवळ सुरू केली सावित्रीबाईंनी तर चळवळ सुरू केली शाहूराजांनी ही चळवळ पुढे नेली बाबासाहेबांनी या चळवळीला युनिव्हर्सल डायमेन्शन्स दिलीत संविधानातून दिली त्यांच्या तत्वज्ञानातून दिली तुम्ही आजचा माझा लोकसत्तेतला लेख वाचला का वाचला नसेल तर प्लीज वाचा लोकसत्तेत आहे अशा प्रकारची डायमेन्शन्स बाबासाहेबांनी दिली संविधानातून धम्मातून त्यांच्या तत्वज्ञानातून आणि त्यांनी पंच्याऐंशी टक्के लोकांच्या उद्धाराची म्हणजे त्यांना मेन स्ट्रीम मध्ये मुख्य प्रवाहामध्ये जीवनाच्या मुख्य संस्कृतीमध्ये जीवनाच्या आणण्यासाठी हा सगळा 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 प्रारूप तयार केलाय पहा आता मुद्दा काय आहे तुम्हाला वाटतं हे सगळं समतेनं भरून जावं बुद्धासंबंधी बाबासाहेबांनी म्हटलंय हा बुद्धाचा साम्यवाद होता इट वॉज बुद्धाच कम्युनिझम माझ्या लेखनामध्ये मी अवतरण के अवतरण दिलं आहे उद्धृत केलेला आहे हा कम्युनिझम आहे साम्य योग आहे साम्यवाद आहे हा समतायोग आहे साम्यवाद म्हणजे समतायोग आहे आता हे तुम्हाला वाटतं ह्यांना वाटत मला वाटत पण समता हे तुमचं ध्येय असलं तरी सगळ्यांच ध्येय समता हे नाही आहे विषमता हे ध्येय आहे अनेकांचं हा लक्षामध्ये तर बाबासाहेबांचं संविधान समतेच्या पायावर उभा आहे सेक्युलरिझम हा त्याचा प्राण आहे एकाव्या अनुच्छेदामध्ये म्हणतात हा संमिश्र देश आहे नाना धर्म आहेत या देशामध्ये हे तुम्ही समजून घ्या आणि त्याचं जतन करा असं बाबासाहेब म्हणजे ही विविधता तुम्ही जपली पाहिजे ही संमिश्रता तुम्ही जपली पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा संविधानात बाबासाहेब हे सांगतात की या सगळ्या विविधतेला जपून या संमिश्रतेचं संगोपन करून तिला समतेच्या संस्कृतीच्या एका धाग्यात गुंत आलं पाहिजे संविधान त्याच्यासाठी आहे बुद्धाच्या काळात अशोकाच्या काळात अगदी श्रमण संस्कृतीच्या काळात हा एक धागा होता पुढे हा धागा तोडला पण पर आता परत तो धागा तोडण्याचे यंत्रणा सुरू झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे सगळं आता या पातळीवर संविधान अगदी नष्ट न करता त्याचं मूल्यच कमी करून टाकायचं आहे त्याचं एक्झिस्टन्सच नष्ट करून टाकायचं आहे त्याला नाकारायचं नाही पण त्याला कार्यक्षमही असू द्यायचं नाही आहे हा मुद्दा दुसरा मुद्दा कसा आहे हिंदू राष्ट्रवादाचा मुद्दा आहे हिंदू राष्ट्रवादाचा मुद्दा म्हणजे काय या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला हे सांगितलं पाहिजे आपण की हिंदू राष्ट्र काही साडेतीन चार टक्के लोक आणू शकत नाहीत चातुर्वर्ण्यातला एक वर्ण उच्च वर्ण वर्चस्वानं मंडित झालेला वर्ण हा काही हिंदू राष्ट्र आणू शकत नाही हिंदू राष्ट्र त्यांच्या हितासाठी पण आपल्या बळावरच ते आणतील बहुजन समाजाच्या बळावरच ते लोक हिंदू राष्ट्र आणू शकतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि त्या दिशेने काय काय तपशील तुम्हाला सगळं माहित आहे कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे आपला मुद्दा असा आहे की हा जो पंच्याऐंशी टक्के लोकांचा वर्ग आहे बहुजन समाज म्हणतो आपण तो नुसता अधिकाऱ्यांचा आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही ना सर्वसामान्य बहुजनांचा वर्ग जो कष्टकरी आहे मजूर आहे शेतकरी आहे नाना प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करून पोट भरतोय आज बहुजन समाजाची व्याख्या तुम्हाला बदलली पाहिजे बुद्धाला बुद्धाच्या त्या व्याख्येमध्ये ख्रिश्चन आहे का नाही ख्रिश्चन धर्म इसवी सन एक मध्ये आला अलक्षामध्ये पहिल्या शतकात आला आठव्या शतकात इस्लाम आला इसवी सनाच्या म्हणजे मुस्लिम समाजही नाही आणि ख्रिश्चन समाजही नाही त्या बहुजनांच्या व्याख्येत आता बहुजनांची व्याख्या तुम्हाला बदलली पाहिजे ह्याचं एक कारण सांगतो भावंडानं तुम्हाला सगळं माहित आहे मुसलमान कोण लोक झाले ख्रिश्चन कोण लोक झाले आपल्याला सगळं माहिती आहे विषमतेनं दारिद्र्याच्या विषमतेनं सामाजिक विषमतेनं जे लोक गांजले होते इथं उपरे मानले गेले होते पशुपेक्षा हिन लेखले गेले होते ती तुमची आमची नातेवाईक मंडळी त्या काळातली इस्लाम झाली मुसलमान धर्मामध्ये गेली बरोबर आहे ना समतेचा थोडासा सुगंध त्यांना आला इस्लाम धर्मामध्ये मी हे सांगत आलोय की ही माझी माणसं आहेत मी हे सांगत आलो की ख्रिश्चनांमधले एकदा एकदा सेंटर पॉइंटमध्ये मोठी सभा झाली कांच्या इलया होता उधीच राज होते माझं व्याख्यान तिथं झालं होत मी काय विधान केलं होत त्यांच्या पुढं कि छप्पन साली बाबासाहेबांनी धम्म दिला इसवी सणाच्या पहिल्या शतकात किंवा आठव्या शतकामध्ये बौद्ध धर्म होता पण छप्पन साली त्या धर्माला नवी 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 जळाळी दिली बाबासाहेबांनी आम्ही हिंदूच होतो ना त्या काळामध्ये नाही म्हटलं तरी छप्पनपुरी आपण हिंदूच होतो आम्हाला त्या काळात घर नव्हतं म्हणून आम्ही मुस्लिम झालो आम्ही ख्रिश्चन झालो आमचे पूर्वज आता बाबासाहेबांनी आम्हाला धम्माचा एक महाल दिलेला आहे राजग्रह दिलेला आहे धम्माच आता तुमच्याकडे आलेली ही आमची माणसं आम्हाला परत करा असं मी बोललो होतो लक्षात ठेवा ही आमच्या माणसं आम्हाला परत द्या ना आता घर नव्हतं तेव्हा तुमच्या आश्रयाला आले तुमच्या वळचणीला आले वहिणीला आले आता राजमहाराज तयार आहे ना बुद्ध धम्माचा आमची माणसं तयार परत करा भावंडांना एक लक्षात ठेवा आजचं वास्तव कसं आहे तुम्हाला हे माहिती आहे अडतीस सालच्या मनमाडच्या भाषणात बाबासाहेब कामगारांचे या देशातल्या पीडितांचे दोन शत्रू आहेत ब्राह्मणशाही भांडवलशाही ठीक आहे आणि जनतेमध्ये ते मघाचं विधान मी उद्धृत केलं की मला ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांचं राज्य पाहिजे शेठजी भटजी च त्याचा अर्थ तोच आहे शेठजी व्यापारी भांडवलदार आणि भटजी ब्राह्मणशाही लक्षात ठेवा या पद्धतीनं आपण विचार करा की हा जो पंच्याऐंशी टक्के लोकांचा वर्ग आहे तो वर्ग कोण वापरतो आहे भांडवलदार वर्ग वापरतो आहे कोणाच्या भल्यासाठी ब्र, हिता ब्राह्मणांच्या हितासाठी आणि ब्राह्मणवादाच्या हितासाठी त्यांचं ते त्या भांडवलदारांचा सगळा उपयोग करून भांडवलदारांना काय काय विकले त्यांनी अदानीला आंबानीला वगैरे सगळं तपशील तुम्हाला माहित आहे तो मी सांगत बसणार नाही पण हे कशासाठी पुढचं इलेक्शन जिंकण्यासाठी भांडवल म्हणजे ब्राह्मणशाही भांडवलदाराला जवळ करते त्यांच्याकडून पैसा करोडो हजारो लाखो कोटी पैसे त्यांच्याकडून मिळवते आणि इलेक्शन जिंकते आणि मग भांडवलदारांना हे ब्राह्मणशाही ते म्हणतील ते देत राहते आपल्याला माहित आहे हे, हे सगळे थोडक्यात सूत्र असं आहे आता ही जी भांडवलशाही आहे म्हणजे हे आर्थिक साम्राज्याचाच मुद्दा आहे ना हे प्रचंड आर्थिक साम्राज्य आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा भावंडांना इलेक्शन तुम्हाला त्यांच्याकडं किती आर एस एस जवळ किंवा हिंद या ब्राह्मणवाद्यांजवळ किंवा भांडवळ किती पैसा याची कल्पना तुम्हाला आहे तुम्हाला काय वाटतं इलेक्शन जिंकणे इतकं सोपं आहे नाही इतकं सोपं फार अवघड आहे या अर्थसाम्राज्याला या द्विविध अर्थसाम्राज्याला पराभूत करणं तुमच्या आवाक्यात राहिलेलं नाही आहे पण मी एक छोटासा साहित्यिक आहे तुमचा मी तुम्हाला हे आश्वासन देतो हे अर्थसाम्राज्य नष्ट करण्याचं सा सामर्थ्य एकाच गोष्टी आहे निष्ठा साम्राज्यामध्ये तुम्ही निष्ठावंत आहात काय म्हणजे आपण सगळेच निष्ठा साम्राज्य जर आपलं बळकट असेल तर कुठलंही आर्थिक असो राजकीय असो साम्राज्य तुम्ही पराभूत करू शकता ही ताकद आपल्यात आहे का निष्ठांची ताकद आपल्यात आहे का बाबासाहेब आंबेडकर अनिहलेशन ऑफ मध्ये असं म्हणाले आहेत ज्यांना परिवर्तन करायचं आहे ना सत्तांतर करायचं आहे ना तुम्हाला एक गोष्ट केली पाहिजे परिवर्तन वाद्याच्या हातामध्ये दोन आयुध असतात एक रिझन आणि दुसरं मोरॅलिटी हे दोन आयुध आहे रिझन म्हणजे बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे नैतिकता हे दोन आयुध असतात परिवर्तनवाद्याच्या हातामध्ये ही आयुध असली तरच तुम्ही जिंकू शकता हा एक मुद्दा झाला आणि आता बाबासाहेबच म्हणतात की राजकीय संघटन नसेल तर तुम्ही या देशाच्या आणि कुठल्याही राजकारणात पराभूतच होणार संघटन नसेल तर तुम्ही पराभूतच आणि संघटना असेल तर तुमचे राजसत्तेचे मार्ग मोकळे होतील दारं उघडली जातील आणि राजसत्ता तुमच्या हातात येत आली तुम्ही शासन करते झाले की तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही कारण तुम्ही शासक होत नाही आणि तुम्ही शासक का होत नाही तर तुम्ही संघटित नाही जातींच्या धर्मांच्या आजारानं इथली माणसं पंच्याऐंशी टक्क्यामधली मधली पीडित आहेत जर्जर झालेली आहेत आजार कोणते आहेत जातींचे आजार आहेत आजार कोणते आहेत धर्मांचे आजार आहेत आजार कोणते आहेत आपल्या पक्षांचे छोट्या छोटे आजार आहेत गटांचे आपले आजार आहेत हे असंख्य आजार या असंख्य आजारांनी आपल्याला आजार घेरलेलं आहे बाबासाहेबांनी म्हटलं शिका संघर्ष करा संघटित हे सगळं तुम्हाला माहित आहे मला माहित आहे मुद्दा तत्वाचा नाही भावंडांनो मुद्दा इम्प्लिमेंटेशनचा तो सोपा नाही आहे आपली आज गती कशी झालेली आहे बाबासाहेब आंबेडकर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा त्यांनी एकोणीसशे एक्कावन साली लिहिला होता इलेक्शनचा जाहीरनामा त्या जाहीर जाहीरनाम्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की ओबीसी विमुक्त आदिवासी अस्पृश्य आणि आता आपण त्याच्यात भर घालतो मुस्लिम आहेत अल्पसंख्या आहेत सगळे जे स्त्री आहेत ही सगळी भर आपण घालतो बहुजन या शब्दाचा आपण असा अर्थविस्तार केलेला आणि तो केलाच पाहिजे हे ते काय म्हणाले होते मी भारताची राज्यघटना लिहिले आणि तत्वत तुम्हाला तुम्हाला या देशाचे सत्ताधारी केलेले आहे कस केलं आहे तत्वत संविधान तुम्हाला शासन शासनकर्ते होण्यासाठी आहे पण तुम्ही सुसंघटित व्हा सगळे हे लोक एकत्र या आणि सत्तेत जा माझ्या संविधानात तुम्ही साठी ही वाट तयार सत्तेचा पथ सत्ता पथ कोणता आहे तर हा आहे भावंडांना मी सगळं लिहिलं आहे खरं म्हणजे आता काय माहित आहे का बाबासाहेब काय म्हणाले होते याच भाषणात आपल्या मॅनिफेस्टो मैं, मध्ये काय म्हणाले होते शेड्युल कास्ट फेडरेशन कोणत्याही हिंदू महासभेबरोबर किंवा आर एस एस बरोबर कुठल्याही प्रकारची युती करणार नाही अलायन्स करणार नाही हा मुद्दा मी तुमच्यासाठी नाही मांडत हे तुम्हाला माहिती आहे आपली माणसं कशी कशी युती करतायत या सगळ्या संदर्भात हे तुम्हालाच माहित आहे ते मी इथं सांगणारच नाही खरं म्हणजे तर या पद्धतीनं ह्या युत्या चाललेल्या आहेत ह्या युत्या अतात्विक आहेत अंतर्विरोधग्रस्त आहेत असू दे पण तुमचा विनाश करणाऱ्या आहेत तुम्हाला नष्ट करणाऱ्या नष्ट करणाऱ्या युत्या या आहेत या पातळीवर आपण आपल्याजवळ काय आहे निष्ठांच साम्राज्य तत्वत आहे आपल्याजवळ प्रत्यक्षत नाही आहे अलक्षामध्ये या देशात शासन कोणाच असलं पाहिजे बुद्ध शिवराय आहेत ते धर्मनिरपेक्षतावादीच होते सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे फुले आहेत शाहू आहेत बाबासाहेब आहेत संविधान आपलं ही आपली परंपरा आहे या परंपरेचा जो विचार आहे तो विचार कोणता आहे यहवादाचा तो कोणता आहे रि रॅशनल विचार आहे तो सगळ्यांना पोटाशी घेणारा म्हणजे सर्व समावेशक विचार आहे लोकांना शासक करणारा विचार आहे एका विशिष्ट वर्गातल्या या देशात संविधानाला पक्षाचं शासन मान्य नाही आहे कुठल्या एका पक्षाचं सत्ता मान्य नाही आहे पक्ष काय येत जात सत्ता संविधान मूल्यांची पाहिजे संविधान नीतीच राज्य तुम्हाला शासन तुम्हाला जे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे शासन जातं सरकार जातं हा बदल नव्हे पण हे शासन जेव्हा मनोमानसिकतेपासून संविधान मानसिकतेकडे भीम मानसिकतेकडे जात असेल तर मग तो चेंज आहे तो बदल आहे रॅडिकल चेंज ज्याला म्हणतो तो चेंज आहे हा असा चेंज म्हणजे या वृत्तीची माणसं शासनात जाऊ शकतात का बुद्ध शिवराय आपण जी नावं घेतली या वृत्तीनं जगणारी आणि ह्या वृत्तींना निष्ठा मानणारी ह्या वृत्तीनं जगणारी माणसं शासनात गेली तर मूल्यांतर होतं केवळ राजकारणांतर होत नाही सत्तांतर होत नाही ते मूल्यांतर झालं हो पाहिजे हे मूल्यांतर झालं तर सगळे प्रश्न तुमचे सुटू शकतात भ्रष्टाचार ही गोष्ट तुम्हाला माहित आहे मी एका भाषणात असं म्हटलं होत की आम्हाला असं वाटलं होतं की राजकारण सुरू होईल या देशामध्ये पण मन भ्रष्टाचार कारण सुरू झालं नगरसेवकापासून वरच्या सगळ्या सगळ्या ज्या शासकीय पद आहेत जी त्यांच्याकडे किती संपत्ती आहे तुम्ही एकदा हिशेब तर करा नगरसेवकाजवळ जवळ आमदाराजवळ खासदाराजवळ मंत्र्याजवळ याच्याजवळ त्याच्याजवळ मुख्यमंत्री या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत किंवा सभापती उपसभापती आणि हे देश सगळ्या जवळ किती संपत्ती आहे देशातली या देशातली ऐंशी टक्के संपत्ती या लोकांजवळ आहे जे संपत्तीचे कोणत्याही अर्थानं उत्पादक नाही आहेत कुठलेही प्रोडक्शन तर करत नाहीत याच्याजवळ पाचशे कोटी त्याच्याजवळ हजार कोटी त्याच्याजवळ दहा हजार कोटी त्याच्याजवळ एक लाख कोटी संपत्ती आहे ही संपत्ती कुठून आली पण मग ही तुमची आमचीच आहे ना हा लोकांचा पैसा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की निधी प्रतिनिधी आहात लोकांचं राज्य करण्यासाठी इतक्या पैशाची गरज नसते आणि त्याच्या व्यक्तिगत बेचाळीस पिढ्यांच्या सगळ्या सोयी करण्याची गरज नसते तुम्ही राजकारणात जाता कुठल्या तरी पदावर निवडून येता म्हणजे या देशाची होता स्वतःचे राहत नाहीत कुठल्या पक्षाचे राहत नाहीत कुठल्या गटाचे राहत नाहीत तुम्ही देशाचे होता देशाचे म्हणजे देशातील लोकांचे त्याचा पैसा घरी नेऊ नेऊ नका तुम्ही हा भ्रष्टाचार आहे तुम्हाला सांगतो शासनाच्या या सगळे यंत्रणांच्या बाहेर जे लोक आहेत ते भ्रष्टाचार करत नाहीत इकडे गेले लोक भ्रष्टाचारी असतात का भ्रष्टाचारी असतात त्यांना प्रोटेक्शन मिळतं तुम्ही भ्रष्टाचार तुम्हाला कोण प्रोटेक्शन देणार आहे तुम्ही भ्रष्टाचारी होऊ शकत नाही तुम्हाला कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे हे पुष्कळ पुष्कळ सांगता येईल पण थोडस आपण आटोपत घेऊ आहे आपला सगळ्या अधिकाऱ्यांचा बहुजन अधिकाऱ्यांचा वर्ग या परिस्थितीमध्ये काय करू शकतो तुम्हाला हे एक माहित आहे आर एस एस ची संपत्ती किती आहे आज त्यांचे लोक किती पैसा जमा करतात दर महिन्याला दर वर्षाला वेगवेगळे वेग व्यापारी आहेत सगळे किती अब्जोधी रुपयांची सम ते हा देश विकत घेऊ शकतात ते हे राजकारण विकत घेऊ शकतात ते सगळ्या सगळं सगळं विकत घेऊ शकतात मला एक सांगा आपल्या बहुजनांमध्ये किती किती लोक आहेत सक्षम आर्थिकदृष्ट्या तुमचा असा एक सामूहिक निधी कुठं आहे मला सांगा सामूहिक निधी नावाचा निधी आपला नाही आहे मधल्या काळामध्ये एक प्रयत्न झाला होता आमचे डॉक्टर श्रीराम लागू निळूभाऊ फुले या सगळ्या मंडळींनी एक कृतज्ञता निधी केला होता बरं बरं का पैसे जमा कर प्रयोग करून नाटकाचे आणि कार्यकर्त्यांना दर महिन्याला चार हजार रुपये केले त्यांनी देण्यात हे ही लहान प्रमाणावरची यंत्रणा होती अशी छोटी यंत्रणा सुद्धा आपण बहुजन समाजातले हे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक करू शकलो नाहीत तुम्हाला एक सांगू का पुण्याला एक सम समता समाज समता समिती आहे पा अभियान तर त्या अभियानाला ते केदारे ते बहादूर वगैरे सगळी मंडळी त्याच्यामध्ये आणि मला त्यांनी मॅनिफेस्टो लिहायला सांगितला आहे लाखो लोक म्हणजे आमच्याशी जुळलेले आहेत बरं का वगैरे वगैरे मला एक सांगा आता तुम्ही सगळे समजदार आहात जाणकार आहात आपण सगळ्या लोकांनी इतका पैसा जमा केला पाहिजे त्याच्यावर कोणा व्यक्तीची मालकी नाही आहे चळवळीची मालकी आहे मला सांगा राजकारणामधल्या लोकांच्या संपत्तीवर समाजाची मालकी असते का नाही असते त्यांची व्यक्तिगत मालकी असते मी कोणाचं नाव घेणार नाही काही गरजही नाही आहे तुम्हाला माहिती आहे सगळं लोक तुम्हाला देतात किंवा इलेक्शनच्या निमित्ताने तुम्ही जी कमाई करता ती कमाई काही तुमची एकट्याची आहे काय कोणाच्या बळावर घेता तुम्ही हे सगळे पैसे अशी असा कोणताही निधी आपल्याकडे नाही आहे माझं काय म्हणणं आहे एक शंभर कार्यकर्ते आपण तयार केले महाराष्ट्र फिरतात आपण त्यांना तत्वज्ञान देऊ त्यांनी काय बोलायचं ते पण त्याच्या उदरनिर्वाहाची कपड्याची याची त्याची व्यवस्था आपल्याला केली नाही पाहिजे बहुजन समाजातील शंभर कार्यकर्ते ज्यांना नोकऱ्या नाही आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत पण ज्यांना समाज बदलला पाहिजे ही आच आहे ही आग आहे मनात असे शंभर कार्यकर्ते मंडळी आपण पोसू शकत नाही का पंच्याऐंशी टक्के लोकांचा हा मुद्दा नाही का हे केलं पाहिजे हे जर आपण करणार नाही एक लक्षात ठेवा इलेक्शनसाठी तुम्ही तुम्ही सगळे जाणकार आहात पंच्याऐंशी टक्के आपण लोक आहोत असं आपण समजू बहुजन समाज इलेक्शन मध्ये तुम्हाला विजयी होण्यासाठी किती मतदार लागतात चाळीस टक्के मतदार लागतात पंचेचाळीस म्हणून आपण पंच्याऐंशी मधले बाकीचे सोडून द्या पंचेचाळीस तर तुम्ही इकडे आणू शकता की नाही अरे आपलं मत विकू नका स्वतःला विकू नका अति बेमानी आहे गद्दारी आहे कारण आपल्याच या स्वतःला विकण्याच्या क्षमतेवरती ते स्वतःला आपल्याला विकत घेतात आणि सत्तेत जातात आणि आपले हाल बेहाल करतात हे नका करून घेऊ रे बापा हो इलेक्शन मध्ये चाळीस पंचेचाळीस टक्के मतदार तुम्हाला एकत्र करायचा आहे या पंच्याऐंशी टक्के लोकांमधील तुमच्या सारख्या सगळ्या लोकांनी बहुजन समाजातल्या सगळ्या या आर्थिक सक्षम लोकांनी या दिशेनं प्रयत्न केले पाहिजे ते प्रयत्न करायचे असतील तर किमान शंभर लोक मी ते तिथे पुण्यालाही मांडणार आहे बर का किमान शंभर लोक तुम्हाला फुल टायमर म्हणून पोचता आले पाहिजे त्यांना कामाला लावता आलं पाहिजे ऑनेस्टी बुद्धिप्रामाण्यवाद मॉरॅलिटी या गोष्टी आहेत आपली गत कशी झाली आहे भावंडांनो एक तलाव आहे त्याच्या काठावर एक बेडूक आहे ते बेडूक त्या पाण्याच्या काठी जे चिखल वगैरे आहे तिथे माश्या वगैरे आहेत कीटक आहेत ते बेडूक ते कीटक आणि माश्या खाण्यात मग्न झालेलं आहे मागून आणि त्या बेडकाला अर्ध गिळलेला आहे लक्षात ठेवा अर्ध गिळून टाकलेला आहे बेडकाला त्याच्या त्या धुंदीमध्ये मासे माश्या आणि ते कीटक खाण्याच्या धुंदीमध्ये आपण अर्धे गिळलो गेलो हे माहितच नाही आहे आपण त्या भूमिकेत तर शिरत नाही ना शिरलो आहे ना आणि म्हणून मला स्वतःला वाटत बरं का की आपण ह्या भूमिका बदलल्या पाहिजे आता आपल्या जुने शत्रुत्वाच्या जुन्या संकल्पना बदला मित्रत्वाच्या जुन्या संकल्पना बदला आता नवीन संकल्पना निर्माण करा शत्रू कोण मित्र कोण तुम्ही सगळे जाणकार आहात ह्या नव्यानं संकल्पना निर्माण करा आणि नव्यानं सगळ्या चळवळीची मांडणी आता करायची गरज आहे संदर्भ बदललेले आहेत भावंडांनो बाबासाहेबांचा एक इशारा आहे पुढच्या या दोन चार त्यावेळेस बोलले ते पण पं, दहा पंधरा वर्षात तुम्ही जर हे केलं नाही तर मनुस्मृतीची सम सत्ता तुमच्या बोडख्यावर बसल्याशिवाय राहणार नाही हे त्यांचे शब्द आहेत आपण कोण हे लक्षात ठेवा हे टाळायचं असेल आणि थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये त्यांनी तीनशे अठ्ठावन्नाव्या पानावरती हे लिहिलं आहे की हिंदू राष्ट्र हे प्रत्यक्षात हे फार भयंकर गोष्ट ठरणार आहे या देशावरच ते महासंकट ठरणार आहे ते देशाचा सोडा तुमच्या आमच्या पंच्याऐंशी टक्के लोकांना पुन्हा गुला, गुलाम पुन्हा गुलाम होण्याची वाईट संधी प्राप्त होणार आहे कोणीही तुमचा वाली असणार नाही आता बुद्धही नाही बाबासाहेबही नाहीत आपला वाली कोणी नाही आहे फक्त आपणच आपल्याला वाचवू शकतो अशी प्रतिज्ञा या सगळ्या लोकांनी करावी बहुजन समाजातल्या अधिकाऱ्यांनी प्राध्यापकांनी शिक्षकांनी या सगळ्या क्षेत्रातल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी अशा प्रकारची प्रतिज्ञा करावी आणि नवी चळवळ आता जन्माला अहंकार सोडावा मी महत्वाचा आहे बिलकुल नाही माझ्याकडे तुमचा हार यायला लागला ना तर मी म्हटलं पाहिजे की याला घाला या हारासाठी तो गळा महत्वाचा आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे खरं म्हणजे तर या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर बाबासाहेब ही चळवळ आहे ती चळवळी तुम्हाला पुढे दिसू शकेल अन्यथा अशी चळवळ होऊन गेली हेही सांगायला कोणी उरणार नाही हिंमत करणार नाही लक्षात ठेवा आज इतकी भयभीतता आहे चोवीस नंतर काय होणार आहे चोवीसचा अर्थ तुम्ही बदलला नाही ना तर तुम्हाला निरर्थक व्हावं लागेल आपल्या सगळ्यांनाच आपल्या पोराबळांना तुमचं स्वड आता आपलं बरचसं भागलेलं आहे पण पुढच्या पिढ्यांचं फार फार वाताहत होणार आहे या पुढच्या जगामध्ये पहा मुसलमानांची बौद्धांची जे जे त्यांना विरोध करतील त्यांची वाताहत भयानक वाताहत भीषण वाताहत पुढे वाढून ठेवलेली आहे ते ताट जवळ करायचं की ताट धुडकावून लावायचं याचा विचार फक्त आपण करायचा आहे भावंडांनो या निमित्तानं तुमची गाठ झाली भेट झाली थोडस बोलता आलं तुमच्याशी याचा आनंद आहे मला पण या निमित्तानं आपल्या जबाबदारीचं भान आपल्या वाढलं पाहिजे खरं मध्ये ते वाढावं अशा प्रकारची अपेक्षा करतो तुम्हा सगळ्यांच्या वतीनं परत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय देंद महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा जो आज आदरांजली आणि अभिवादनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता त्या कार्यक्रमाकरता डॉक्टर यशवंत मनोहर सर ख्यातनाम आंबेडकर साहित्यिक आपल्या बेस्त कार्यक्रमामध्ये सर्व राहून सुद्धा आम्हाला इथे वेळ दिला हजर राहिले आणि आपल्या सर्व बहुजन सर्व विचारवंतांना जे मार्गदर्शन इथे केलं आणि आजची चळवळीची दिशा आणि चळवळीची व्याख्या बहुजनांची व्याख्या या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून माननीय मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आणि सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो सर्वांचे पुनच्च एकदा धन्यवाद